नमस्कार मित्रांनो मी रमेश जाधव पी एन जी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आपला व्यक्तिविशेष मालिकेमध्ये आपलं स्वागत आहे आज आजूबाजूचं वातावरण पवित्र वातावरण पाहून तुम्हाला वाटत असेल लक्षात येत असेल की मी महाराष्ट्रात बसलेले कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किंवा त्यांचे इथे असलेले फोटो आणि त्यांचे तसबिरे पाहून तुम्हाला वाटत असेल की मी महाराष्ट्रात बसलेलो आहे तर नाही मी आहे गुजरात राज्यामध्ये त्यातल्या त्यात अहमदाबादमध्ये आणि इ इथे आज आपण खास व्यक्तिविशेषमध्ये मुलाखत किंवा भेट घेणार आहे इथले श्री छत्रपती शिवाजीराजे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अमोल दबदडे साहेबांसोबत तर नमस्कार अमोल भाऊ नमस्कार जय भवानी जय शिवराय मी अमोल दबडगे श्री छत्रपती शिवाजीराजे चॅरिटेबल ट्रस्ट राष्ट्रीय अध्यक्ष मी सर्वांचा खूप खूप आभार मानतो स्वागत करतो अमोल भाऊ सर्वप्रथम इकडे अमोल साहेबांना इकडे सर्व लोक प्रेमाने अमोल भाऊ म्हणतात म्हणून मी पण त्यांना अमोल भाऊ म्हणून संबोधतो अमोल भाऊ तुम्ही चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केव्हा केली आणि याचा उद्देश काय होता आपलं हे श्री छत्रपती शिवाजीराजे चॅरिटेबलची जी स्थापना आहे हे दोन हजार सोळामध्ये केलं आहे आणि त्याच्या अगोदर मी त्याच्या अगोदर मी महाराष्ट्रात माझं शिक्षण चालू होतं सहावीपर्यंत मी महाराष्ट्रामध्ये शिक्षण केलं त्याच्यानंतर मी हे सातवीमध्ये ॲडमिशन इयत्ता सातवीमध्ये शाळेत मी इथं महा अहमदाबादमध्ये आलो त्याच्यानंतर मी पाहिलं की जे महाराष्ट्रामध्ये घरोघरी असा कोणताही समाज नाही जे सर्व समाजांना सर्व जाती धर्मांना सर्वांना माहीत आहे की महाराज श्री छत्रपती शिवाजी महाराज कोण आहे तर त्यांच्या सगळ्यांचे पूजले जा सग ते पूजले जातात ते इथं मला ते काही दिसलं नव्ह हो, दिसलं नाही त्या कारणामुळे मी आम्ही जे आमचं जे सर्कल होतं शाळेमधले जे तीस ते चाळीस मुलं आम्ही जे होतो सोबत त्यांनी आम्ही सर्वांनी नक्की केलं की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आ, जयंती आपल्याला शिवजयंती साजरी करायची आहे मग आम्ही एक नक्की केलं आणि एक पहिल्याच वर्षी दोन हजार सोळामध्ये आम्ही खूप मोठा कार्यक्रम शिवजयंती पार पाडली आणि त्याच्यानंतर आम्ही हळूहळू असंच मग आम्ही एक मग रजिस्ट्रेशन केलं श्री छत्रपती राजे चॅरिटेबल ट्रस्ट हे नावानं आम्ही नाव दिलं आणि दोन हजार सोळामध्ये याचं रजिस्ट्रेशन आम्ही केलं त्या लगेच कार्यक्रम झाल्यानंतर किती सदस्य म्हणजे आता आणि सुरुवात केली त्यावेळी किती सदस्य होते आणि आता किती आम्ही जेव्हा सुरुवात केली होती तेव्हा तीस ते चाळीस जण होतो आणि आज आमच्या जे श्री छत्रपती शिवाजीराजा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये जे सदस्य आहेत सात हजारसारखे आमचे सदस्य आहेत अहमदाबादमध्येच एका संपूर्ण गुजरातमध्ये सदस्य हे आता तरी मध्येच आहेत पण आम्हाला असं म्हणजे पूर्ण भारतामधून गुजरात राज्यामधूनच नाही ना अहमदाबादमधून पूर्ण राज्यामधून आम्हाला प्रतिसाद मिळतो ना आम्हाला असं बोलतात की आम्हाला हे शिवचरित्राविषयी आणि क महाराजांच्या विषयी कार्य करायचं आहे श्री छत्रपती शिवाजीराजे चॅरिटेबल ट्रस्टचं एक कार्यालय आमच्या इथं बी हे करा की त्या नावाच्या खाली आम्ही हे का कार्य करू आणि लोकांमध्ये आपण त्याचे जे, 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 जे जागृत करू विषय तुमच्या रूपरेखा किंवा कार्यक्रम वगैरे तुम्ही काय करतात म्हणजे तुमचं वर्षभराचा आव्हाडा काय असतो वर्षभराचा जो आमचा असतो जे आम्ही अगोदर तर जेव्हा सुरुवात केली होती तर सर्वात आमचा जो मोठा सण होता छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ते आमच्यासाठी सर्वात आधी मोठा हा कार्यक्रम तो आत्ताही आहे पण त्याच्यानंतर आम्ही जे आम्ही सर्वजण मग आमचे एवढे सात हजार जे संख्या झाली त्याच्यानंतर आम्ही नक्की केलं की के आम्ही हर दोन दिवसाला आम्ही काही ना काही कार्य करतच राहतो त्याच्यामध्ये शिक्षण शिक्षण क्षेत्र बी आलं नंतर उद्योगामध्ये बी हे केलं नंतर आम्ही जे जसं जिथं मदत लागते त्याप्रमाणे आम्ही करतो जे गोरगरिबांसाठी की जे आम्ही मदतरूप होऊ आणि जे आपल्याशी जुडले आहेत जेवढे बी आहेत महाराजांच्या ना महाराजांच्या जे क कार्यामध्ये जे साथ सहकार देतात त्यांना बी आम्ही कुठं ना कुठं पुढे साथ सकार देऊ असं आमचं एक हे संकल्पना आहे ते कार्य आम्ही पुढे चालू ठेवत आहे असं तुमचं नवीन पिढीला किंवा नवीन जनरेशनला किंवा पुढच्या अजून भरपूर लोकांपर्यंत अजूनही शिवचरित्र वगैरे सर्वांना माहिती व्हावं म्हणून तुमचं लोकांना जनतेला पुढच्या जनतेला काय हो माझं फक्त जनतेसाठी एक कळकळीची कल विनंती नम्र विनंती आहे की महाराजांसाठी अखंड भारतासाठी जे कार्य केलं सर्वांना घेऊन सोबत चाललेले आहेत तेच कार्य महाराजांचं जे कार्य आहे जे महाराजांचा इतिहास सर्वांना माहीत नव्हता ते माझ्या आतमधून खंत होती इथंही महाराष्ट्रामध्ये तर माहीत आहे सर्वांना माहीत आहे पण गुजरातमध्ये तेवढं माहीत नव्हतं जे आज आपल्या हे श्री छत्रपती शिवाजी राजा चॅरिटेबल ट्रस्टच्याद्वारे आज इथं घरोघरी अहमदाबाद शहरामध्ये सर्वांना माहीत पडलेलं आहे आणि तेच कार्य मी सांगतो की जे आपले जे मुलं आहेत लहान मुलं वगैरे आहेत जे शाळेमध्ये शिकतात जे आता के जीमध्ये वगैरे आहेत त्यांना बी ते लहानपणापासूनच त्यांच्यामध्ये ते हे करा की जे संस्कार आहेत आपल्या महाराजांचे विषय की जसं जिजामाताने त्यांना कसं हे केलं की जिजामाता आपले जे राजमाता जिजाऊ हो आहे त्यांनी जसं शिवाजी महाराजांना घडवलं तसंच मी त्यांच्या सर्वांच्या आईंना बी सांग ते सांगतो की आपण बी तसंच आपल्या मुलांसाठी काहीतरी महाराजांचे विचार महाराजांचे आदर्श महाराजांनी कसं स्त्रियांचा आदर केला सर्वांचा सन्मान करायचे युद्धनीती कौशल सगळ्या रीती जे हे सर्व सर्व संपूर्ण होते तेच बाळांना त्यांचा इतिहास वगैरे सांगायचं मग जे आपल्याला दुसरं काही करण्याची गरज नाही पडणार म्हणून महाराजांचे आदर्श शिवचरित्र वाचा आणि त्यांच्याविषयी तुम्ही त्यांच्या ह्याच्या आदर्शवर आदर्श घेऊन पुढे तुम्ही चाला तर हेच आमचे फक्त एक नम नम्र विनंती कारण की महाराजांनी आज त्यांच्या कृपेमुळे आणि हे सर्व आज आज आम्ही जे पण आहे महाराजांच्या कृपेमुळेच आहे की त्यांच्या आशीर्वादामुळे आज आम्ही जे आपले गु गुजरात शहरात जे अहमदाबाद शहरात आम्हाला कोणीच ओळखत नव्हतं आम्ही एक साधारणच व्यक्ती पण आज त्यांच्यामुळे आज खूप म्हणजे खूप मोठं मान सन्मान महाराजांच्या कृपेमुळे भेटलं आहे म्हणून त्यांचा मी हमेशा ऋणी आहे आणि आपले जेवढे बी जे आपल्याशी जुडलेले आहेत त्यांचा बी मी ऋणीच आहे आणि जोपर्यंत मी आहे या धर्तीवरती ते कार्य चालूच राहणार आणि माझ्या गेल्यानंतर बी ते कार्य महाराजांविषयी सर्वांच्या घरोघरी पोचणार हेच माझी हे नंबर खूप खूप धन्यवाद अमोल भाऊ जेवढ्या कळकळीने अमोल भाऊने आपल्याला ही माहिती सांगितली आणि जो माझा पण एक अनुभव आहे की ज्यावेळी महाराष्ट्राच्या बाहेर भरपूर लोकांना किंवा सामान्य व्यक्तींना हे माहितीच नसतं की आपले इतिहासात खूप मोठे मोठे व्यक्तिमत्व होऊन गेलेले आज आम्ही ज्यावेळी मी इथे भरपूर लोकांशी जेव्हा बोलतो त्यावेळी लोकांना कळतं की ते एखादा चित्रपट वगैरे आल्यानंतर त्यांना कळतं की अरे तानाजी म्हणून एक खूप मोठा शूरवीर सरदार होऊन गेलेला आहे ते त्यांना आत्ता कळते किंवा बाजीराव पेशवे हे पिक्चर किंवा चित्रपटांद्वारे इथल्या लोकांना नॉन मराठी लोकांना समजते तर तीच खंत अमोल भाऊला होती आणि अमोल भाऊंनी ती खंत किंवा त्याच्यावर जे काम केले त्यांनी त्या इथल्या प्रत्येक घराघरामध्ये ही शिवचरित्र किंवा शिवाजी महाराजांची माहिती किंवा त्यांच्याबद्दलचे त्यांचे आदर्श सर्वांना माहिती व्हावं म्हणून त्यांनी खूप मोठं कार्य केलं त्याबद्दल मी परत त्यांच्या एकदा धन्यवाद करतो धन्यवाद अमोल भाऊ खूप खूप आभार जे आज माझा हे समजा ना पहिलाच इंटरव्ह्यू असेल जे म्हणजे व्यक्तिगत हे करण्याचा जे पी एन जी न्यूजद्वारा आणि रमेश भाऊद्वारा जे हे झालं आहे माझ्याविषयी मी असंच सर्वांना एक हे कर आपल्या जे माझ्याशी जेवढे बी जुडले आहेत जे मला सर्व जे मानानं जे भाऊ म्हणतात जेवढा मान सन्मान देतात त्यांना माझे एकच नम्र विनंती की सर्वांनी त्यांना यूट्यूबवर फॉलो करा आपलं पी एन जी न्यूज करून असेल आणि फेसबुकवर त्यांचं पी एन जी न्यूज करून पेज असेल त्याला फॉलो लाईक आणि कमेंट करा आणि जे महाराजांचे आदर्श आहेत ते सर्वांच्या घरोघ मनामध्ये यावे महाराजांचे सर्व संस्कार आहेत ते सर्वांच्या मनामध्ये यावे एवढीच मी नम्र नम्र विनंती करतो जय जय भवानी जय शिवराय जय हिंद जय भारत जय भवानी जय शिवाजी अमोल खूप खूप धन्यवाद